नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, ही कॉम्पिटिशन आयोजित केली होती लुकाना स्पॉन्सर आणि रत्नागिरी फिशर क्लब या संस्थेने ही कॉम्पिटिशन आयोजित केली होती। खूप सुंदर अशी ही कॉम्पिटिशन ठेवण्यात आली होती आणि खूप स्पर्धकांनी इथे भाग घेतला होता। रत्नागिरी फिशर क्लब या संस्थेने ही जी टूर्नामेंट भरवली आहे त्यांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही। अशीच स्पर्धा दरवर्षी घेण्यात यावी। दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एकदा सर्फ फिशिंग कॉम्पिटिशनला पुन्हा नंदा एकदा सुरुवात झाली आणि सर्व अँग्लर आपापल्या जागी जाऊन परत मासा पकडण्यासाठी प्रयत्न करू लागले। खूप ऊन पडले होते तरी सुद्धा अँग्लर मंडळी मासा मिळण्याची वाट पाहत होते। काय म्हणताय, काय मिळालं की नाही? चालू आहे, स्ट्राईक वाटली ठेवी बघ, लाटेन वारा आहे ना, कुठं तिकडं लास्ट आहे लास्ट। आणि कॅच चाललेला आहे तिकडे, एक खूप वेळानंतर एका अँग्लर मित्राला माझा मासा मिळाला होता आणि तो काढत होता आणि पुढे देऊन पटकन सुटला तो। मित्रांनो, समुद्रामध्ये ओटीची वेळ होती आणि समुद्राच्या पाण्याची पातळी खूप कमी झाली होती आणि वारा पण खूप होता, त्यामुळे दूरवरती घळ फेकणे अँग्लरना खूप कठीण जात होते। तरीसुद्धा जिद्दीने अँग्लर लोक प्रयत्न करत होते दूर कास्टिंग करण्याचा आणि मासा पकडण्याचा खूप प्रयत्न करत होते। मित्रांना जर फिशिंग कॉम्पिटिशनमध्ये आपले भरपूर मित्र आले आणि त्याच्यामध्ये आपले खास मित्र आलेत, ओळखा बघा। नमस्कार मित्रांनो, मी ऋषभ तोडणकर आणि आज या ठिकाणी आपण रत्नागिरीमध्ये आलो आणि आपले लाडके काका म्हणजे मंदार काका या ठिकाणी आपल्याला भेटले आहेत। रत्नागिरीमध्ये ही ऑल इंडिया फिशिंग गेम सर्फ फिशिंग गेमिंगची ही कॉम्पिटिशन आहे आणि त्यामध्ये मंदार काकांनी सुद्धा पार्टिसिपेट केलं आहे। मंदार काका आणि त्यांचा मुलगा जय, तर मंदार काका आहेत ना, त्यांच्या सर्व टेक्निक आता त्यांच्या मुलांना सुद्धा शिकवत आहेत आणि आशा आहे की त्यांचा मुलगा सुद्धा मंदार काकांसारखाच एक चांगला अँग्लर बनेल। आणि मंदार काकांच्या चॅनलवरती आहेत ना खूप साऱ्या म्हणजे अँग्लिंगच्या म्हणजे मासेमारीच्या व्हिडिओज आहेत, तुम्हाला बघायला नक्कीच मिळतील आणि तुम्हाला माहिती असेलच तर काकांना सुद्धा नक्कीच सपोर्ट करा। थँक्यू मित्रांनो, खूप वेळानंतर एक मासा मिळाला, आपल्याच मित्र आहेत संजू भाई, त्यांना बघूया आपण तो कसा काढतायत वरती आणि कोणत्या प्रकारचा मासा आहे तो। लाट आहे ना का बाबा, येते ना पण घ्या नको थोडा आरामात बर्फ आहे ना। आरामात
हाँ पुढ़े जा पुढ़े जा तुम्हें पुढ़े जा जा पुढ़े जा पुढ़े जा 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 बाग क्या उड़ने लगा सर पड़े क्या लास्ट सिर्फ पुढ़े जा सिर्फ आगे बाजे बाजे हाँ बाजी है लाठे वाला क्या परी उड़ी बिकता है बाजी है हाँ बाजी है बराबर मोटा मोटा लाइन पंचे ही लाइन पंचे तो उड़ना 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 गाइस ओ उड़ना का उड़ना का पुड़िया 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 ओ या पुड़िया नहीं आता तेरा लाइन लीडर का उठता है तोड़ा धार डाला जा लीडर ला पकड़ा लीडर बड़ा शेप्टा बड़ा क्या होना शेप्टा बड़ा सारा शेप्टा बड़ा दोनों तरह शेप्टा बड़ा और क्या शेपटा वगैरह काही नाही काही नाही करायचं चला अरे खूप मोठा आहे यावलाय एक नंबर काम आरामात घ्या आरामात घ्या तुम्हाला पाहू शकता तुम्ही अंजू सरांना मोठा मोठा लागलाय समोना अशी पकड जा समोना आणि ओढा फक्त करा आता तेरा ओके देखे देखे मित्रांनो हा खऱ्या जातीचा मासा आहे गिटार फिश म्हणतात त्याला पाहू शकता खूप मोठा आहे जवळजवळ 3 फूट लांबीचा मासा आहे मित्रांनो हे आहेत संजू सर आणि यांनीच आज गिटार फिश पकडलाय 5 केजीचा तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया त्यांना आज कसं वाटलं बोलायला शब्द नाहीत कारण काय खरंच ही ट्रीप म्हणजे फॅमिली ट्रीप होती असं काय झिंकावं अशी अपेक्षा नव्हती एन्जॉयमेंट होती पण त्याच्यात मासा लागल्यामुळे अत्यानंद झालेला आहे शब्द नाहीत एवढंच सांगू शकतो थँक्यू मंदार अशीच सोबत राहिली तर अजून काहीतरी करू ठीक आहे थँक्यू आणि खूप मोठे मासे पकडाल तुम्ही अजून वेळ आहे आपल्याकडे प्रयत्न करा अजून खूप मोठे मासे मिळणार आहेत थँक्यू तर मित्रांनो आजची फिशिंगची स्पर्धा कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर का अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये जर का तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी लागणार आहे तुम्हाला 1 13 फूट किंवा 10 फूट लांबीचा फिशिंग रॉड सर्फ फिशिंग रॉड आणि लागणार आहे तुम्हाला 1 मोटर रील ज्याच्यामध्ये लाईन कॅपॅसिटी जास्त असेल 300 ते 400 मीटर लागलेलं एक रील घ्या 8000 किंवा 6000 रील तुम्हाला सर्फ फिशिंगसाठी उपयुक्त आहे मासे पकडण्यासाठी लागणार आहेत सर्कल हुक
आणि लागणार आहे तर त्याला चारा बेट म्हणून चारा लागणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही स्क्वीड किंवा बांगडा तारली हे मासे कापून त्याला आपण हुकला लावून सर फिशिंग करू शकतो आणि मासे पकडू शकतो। हुक बांधण्यासाठी लागणार आहे तुम्हाला मोनोलाईन किंवा शॉक लीडर आणि एक सिंकर लागणार आहे 40 ग्रॅम किंवा 80 ग्रॅमचा। आणि हे आयोजक आहेत आपले मित्र सावंत आणि हे बघा कोण आहेत आपले विशाल गिल। व्हिडिओ तुम्ही बघायला असाल आणि हिचे व्हिडिओ बघून आम्ही शिकलो। इतके नाही रे अशी बात नाही, हे बडे खिलाडी आहे भाई, हे बहुत बडे खिलाडी आहे, बहुत अच्छे अच्छे व्हिडिओ रे। मित्रांनो मी असंच फिशिंगला गेलो होतो आणि बाबू सर आहेत आणि आम्ही सावंत सर म्हणतो आपल्याला, म्हणून आम्ही लाडके बाबू म्हणतो आणि आमची भेट झाली। आणि फिशिंग रॉडवर कसं करायचं हे पहिलं आम्हाला ह्यांनी शिकवलं, आणि रॉड कसा लागतो, लूटवर कसे मासे लागतात, आर्टिफिशियल लूट कसे यूज करायचे हे आम्हाला पंकज सावंत सरांनी शिकवले। आणि तेव्हापासून आमची चांगली मैत्री आहे। मित्रांनो संध्याकाळचे 5 वाजले होते आणि स्पर्धा समाप्त झाली होती आणि सगळी अँग्लर मंडळी विजेता कोण ठरणार आणि बक्षीस कोणाला मिळणार याची उत्सुकतेने वाट पाहत होती आणि एक एक करून सगळी मंडळी बक्षीस समारंभाच्या ठिकाणी जमायला लागली होती। रत्नदुर्ग माउंटेनच्या सदस्यांनी पण खूप मदत केली। रत्नदुर्ग माउंटेनियर्सचे आम्ही सदस्य आहोत, तर आम्ही मार्शल म्हणून इथे काम केलं आज दिवसभर, म्हणजे आमचा हा पहिलाच अनुभव होता पण खूप छान वाटलं एकदम। आणि इथे आपले स्पर्धकही खूप जास्त आले होते आणि छान एकदम दिवस छान गेला। ओके थँक्यू। खूप सहकार्य केलं तुम्ही, लाईफगार्डचं काम करत होतात आणि फर्स्ट एडचं काम करत होतात, खूप चांगली तुम्ही योजना केला इथे। थँक्यू। तुझं नाव कसं? माझं नाव प्रतीक मिलिंद राठे। कुठे? वांगणी रसगुळम, पण या रत्नदुर्ग माउंटेनचा सदस्य आहे। ते पण आज जी फिशिंगची स्पर्धा आली ती पण खूप छान झाली, सर्व स्पर्धक उत्साही होते, परत त्यांना काही लोकांची निराशा होती मासे लागले नाहीत त्यामुळे, पण ठीक आहे तसे मला कॉम्पिटिशन होते हरजित होती। माझं नाव ऋतिक शंकर भोजने, मी पण या ग्रुपचा ऑर्गनायझर म्हणून काम करतो टीममध्ये। मी 2 वर्ष या टीममध्ये काम करतो। या फिशिंगचा पहिल्यांदा अनुभव आमचा हा, सरांनी आम्हाला सांगितलं म्हणून तसे आम्ही प्रोत्साहन करायला आलो या टीमसाठी। मित्र खूप सहकार्य केलं तुम्ही आज आणि मोठं काम केलं लाईफगार्डचं, म्हणजे जे समुद्रात जात होते त्यांना तुम्ही आतमध्ये जायला देत नव्हतात आणि त्यांची सुरक्षा घेत होतात, खूप मोठं काम आहे। थँक्यू। वेलकम। मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की आता आपले रत्न माउंटेनचे सदस्य आपल्याला, आपण त्याची ओळख केली होती आणि खूप मोठं काम केलं नाही त्यांनी। तो आप थोड़ी देर के लिए इंतजार कीजिए और हमारे बड़ी बड़ी हस्तियां यहाँ पर मौजूद रहेंगी, उनके बीच में ट्रॉफियां दी जाएंगी। मुझे पता है दिन भर आपने काफी मेहनत की है, खाने का इंतजाम भी था है ना दोस्त? हाँ, तो उसका भी मजा आपने लिया है और शायद इस खूबसूरत नजारे को भी आपने देखा होगा शाम के वक्त में। तो मुझे लगता है आपका पैसा पूरी तरीके से वसूल हुआ है, उसके बावजूद भी हमारे रत्नागिरी फिशिंग क्लब आपको बहुत कुछ देगी, इसमें कोई शक नहीं है। बताना चाहूंगा मेरे दोस्तों व्यक्तिगत ऐसे 10 प्राइजेस है, फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज आपने देखा, फर्स्ट प्राइज 20,000, सेकंड प्राइज 15,000, थर्ड प्राइज 10,000, और साथ ही 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ऐसे जो नंबर है उनके लिए भी कुछ ना कुछ यहाँ दिया जाएगा, जो की ब्रांडेड है, रोड रील दिया जाएगा, पुलिस दी जाएगी, और ये जो स्पॉन्सर की गई है इन सभीओं ने बहुत ही अहम हमें सपोर्ट किया है। मैं आदरणीय किरण जी सामंत सर इनका इस्तकबाल करना चाहूंगा, फूल देकर, गुलदस्ता देकर और जोरदार तालियां होनी चाहिए, वेलकम। और साथ ही साथ और देखा जाए तो दीपक जी सालवी सर इनका भी इस्तकबाल होगा, जो कि रत्नागिरी के क्रीडा यानी कि बांधकाम व्यवसाय के अध्यक्ष है, इनका भी इस्तकबाल होगा। नित्यानंद जी भूते इनकी ओर से इनको गुलदस्ता देकर इनका भी इस्तकबाल यहाँ पर करेंगे, जोरदार तालियां होनी चाहिए दोस्तों। और साथ ही साथ दत्तात्रेय जी उर्फ बाड़ू सालवी सर इनका भी इस्तकबाल होना बहुत ही ज्यादा जरूरी है, जो कि माजी उप नगर अध्यक्ष है, ज्येष्ठ नगर सेवक है रत्नागिरी के, और मैं गुजारिश करूंगा
नित्यानंद जी भूते सर इनके शुभ हाथों से बाड़ू जी साहब सर इनका भी इस्तकबाल होता हुआ वेलकम। अपने आमच्या शहरांच्या रत्नागिरी शहरात केरळ किंवा महाराष्ट्र बाहेरून जे पार्टिसिपंट आले त्या सर्वांचं प्रथम स्वागत करतो। रत्नागिरी फिशर्स क्लबने हा एक चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल ह्या संघटनेचं पण मी स्वागत करतो। नवीन संघटना असून सुद्धा त्यांनी पहिल्या प्रयत्नात एवढं चांगलं यश मिळवलं। आज महाराष्ट्र तसेच पूर्ण भारतातून अनेक खेळाडू इथे आपल्या भाटे बीचवर आले। आज आपल्या भाटेचं नाव पूर्ण भारतात झालेलं आहे आणि यामुळे नक्कीच तिथल्या पर्यटनाला चांगली चालना मिळेल। भैया शेटच्या मनात तसेच आमचे आदरणीय मंत्री महोदया उदय सामंत यांच्या मनात भाटे बीचला जे विकसित करायचं एक नवं चित्र आहे ते लवकरच आपल्या समोर येईल। आपला भाटे बीच हा नक्कीच केरळच्या धर्तीवर एक पर्यटनाचं एक आकर्षण म्हणून आकर्षित केंद्र म्हणून लवकरच निर्माण होईल अशी आशा व्यक्त करतो आणि या क्लबला धन्यवाद देतो। असेच कार्यक्रम त्यांनी भरवत राहावे आणि आपल्या भाट्याचं रत्नागिरीचं नाव सातारा समुद्रापलीकडे कसं जाईल याचा प्रयत्न करावा। धन्यवाद। ऑल द बेस्ट। थैंक यू सर। सच में आपका योगदान है तो निश्चित रूप से रत्नागिरी पीछे नहीं रहेगी और हमेशा आपका कार्य ऐसा ही होता रहे। देखिए देखेंगे थोड़ी ही देर में अब फर्स्ट कैच लास्ट कैच मोर कैच यूनिक कैच यंगेस्ट एंगलर फीमेल एंगलर और लकी ड्रॉ इस जैसे जो व्यक्तिगत है वो प्राइज दिए जाएंगे। उसके बाद जिस पर नजरें टिकी है कौन बना फर्स्ट विनर सेकेंड रनर अप और थर्ड इन तरीके के नाम मैं अनाउंस यहाँ पर करूंगा। ट्राई करेंगे मैं पराग जी भाटकर सर इनके शुभ हाथों से उनको ट्रॉफी दी जाएगी। प्लीज सर थोड़ा सा आगे आइए। जोरदार तालियां होनी चाहिए मेरे दोस्तों, ये बहुत बड़ी उपलब्धि है। ब्रांडेड है उनको जो है किट दिया जा रहा है जो मच्छी पकड़ने के लिए उपलब्ध है जो कि लुकाना की ओर से स्पॉन्सर की गई है। सेकेंड लास्ट कैच जो कि आखिरी मछली जिसने पकड़ी है और वो खिलाड़ी है अमित नाइक। वेलकम। और ये अलीबाग से आए हैं। और देखिए कभी कभी ऐसा होता है कभी कुछ कहा सुनी होती है तो थोड़ा मतलब मैं अलीबाग वरून आलोय आणि हा खेळाडू अलीबाग वरूनच आलेला आहे। जोरदार तालियां होनी चाहिए मेरे दोस्तों। लास्ट कैच का अवार्ड जाता है अमित नाइक। और मैं गुजारिश करूंगा साहिल सर इनसे की आपके शुभ हाथों से यहाँ पर जो है उनको ये किट दिया जाए जो कि स्पॉन्सर की है लुकाना की ओर से। जोरदार तालियां होनी चाहिए। वेलकम सर अमित सर। आपण देखील दरवर्षी या स्पर्धेमध्ये याल अशी आम्ही इच्छा व्यक्त करतोय। और मोर कैच यानी कि सबसे ज्यादा जिन्होंने मछलियां पकड़ी है ये फीमेल कंसिस्टेंट है रिया कोसुमकर जिन्होंने सबसे ज्यादा मछलियां पकड़ी है। और सच में ये बहुत गर्व की बात है इस 80 खिलाड़ियों के बीच में इन्होंने मैं गुजारिश करता हूं। मैंने पहले ही अनाउंस किया था कि अगर यहां पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं होता जिनका नाम मैं ले रहा हूं किसी उनके रिश्तेदार को ये प्राइज नहीं दिया जाएगा। यहां पर होना बहुत ही ज्यादा जरूरी है। सर रिया जी आप यहां पर मौजूद है तो प्लीज मंच पर आइए। और रिया कुसुमकर आपसे गुजारिश करता हूं आप आइए और ये प्राइज लेकर जाइए। और एक प्राइज है। चलो ठीक है चलो। तो मेरे दोस्तों जिस पर नजरें थर्ड प्राइज तीसरे नंबर का प्राइज जो कि 10,000 रुपए है डाइवा कैटम कैटविश डाइवर रील लुकाना की ओर से स्पॉन्सर की गई है 10,000 रुपए। और ये चमचमाती हुई ट्रॉफी जिनको जाता है उसका नाम है संजू पाटिल। वेलकम। 10,000 रुपए की कैश धनराशि दी जाएगी और यहां पर ये ट्रॉफी दी जाएगी। मैं गुजारिश करूंगा आदरणीय किरण जी सामंत सर इनके शुभ हस्ते तीसरे नंबर की ट्रॉफी और 10,000 रुपए की धनराशि यहां पर देते हुए
तो जोरदार ताली होनी चाहिए दोस्तों। 10,000 नगद रुपए और साथ ही साथ लुकाना की ओर से स्पॉन्सर की गई है पूरा किट, जो कि आने वाले समय में उनको बहुत ही ज्यादा फायदेमंद रहेंगे। जो लुकाना के यहाँ पर सदस्य है उन्होंने यहाँ पर उनको दिए है। और दूसरे नंबर का प्राइस जो कि 15,000 रुपए, 15,000 रुपीज, फिर से एक बार बताना चाहूंगा, यही किट है, लुकाना की ओर से स्पॉन्सर है और ये 15,000 का प्राइस और ट्रॉफी जाती है परिमल मायनक, वेलकम। 15,000 रुपए और लुकाना की ओर से स्पॉन्सर की गई डाइवा पैथक स्पैनर रॉड, डाइवा रील, और देखा जाए तो ये बहुत ही ब्रांडेड चीज है। और मैं गुजारिश करूंगा दीपक जी सालवी सर इनके शुभ हाथों से ये पूरा किट और 15,000 रुपए की धनराशि दी जाएगी। जिसने 20,000 रुपए की धनराशि जीती है और इस पहले टूर्नामेंट में अपना नाम लिखा है, उसका नाम मेरे सामने बताना चाहूंगा, सुशील वारन। बताना चाहूंगा मेरे दोस्तों, उन्होंने कितनी बड़ी मछली निकाली है समंदर से, 10.41 kg, इस तरह की फिश है और फिश का नाम है स्टिंग रे, और उसको क्या कहा जाता है, वागड़ी। सच में नाम बड़ा है वाग, तो निश्चित रूप से बोलेगा और मैं आदर लिया किरण जी सामंत सर इनसे गुजारिश करूंगा, 20,000 रुपए की धनराशि और लुकाना की ओर से दी हुई है ब्रांडेड किट, जोरदार ताली होनी चाहिए दोस्तों। ओहो, तो मित्रांनो आजचा वीडियो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये लिहा, आणि जर का आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा, आणि जर का कोणी नवीन पाहत असेल तर सबस्क्राइब केल्याशिवाय शेजारील बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, म्हणजेच माझ्या नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळतील। धन्यवाद, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।